नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या. राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी. राज्य सरकारचे 12 मोठे निर्णय 23 सप्टेंबरपासून लागू. दिली सर्वांना खुश खबर. 22 सप्टेंबर रविवार. आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्याला तारीख पे तारीख. सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 3 हप्ता येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर 15 तारखेची चर्चा सुरू झाली. योजनेबाबत रोज नवनव्या बातम्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्याने लाडक्या बहिणी गांगरून गेल्या आहेत. काहींचा अजून पहिलाच हप्ता आला नसल्याने संभ्रम आहे. त्यांना सलग 3 हप्त्यांची प्रतीक्षा आहे. या आठवड्यामध्ये या योजनेतील 3.5 हजारांचा हप्ता बँक खात्यात वर्ग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी. लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद पडणार. लाडक्या बहिणींसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे. थोडक्यात काय तर पात्र अपात्रतेचे निकष हे डिसेंबर पर्यंत लागू करणार आहे. त्यानंतर खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल असा दावा देखील हातेकर यांनी केला आहे. सरकारला अशा योजना सातत्याने चालवता येणार नाही. त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू ती बंद होईल असे नीरज हातेकर यांनी सांगितले. त्यानंतरची मोठी बातमी बघा. बोगस लाडक्या बहिणींवर राज्यभरामध्ये 30 गुन्हे दाखल. राज्य शासनाने महिला समक्षीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्यापही सुरू असताना या योजनेचा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेण्याचे प्रकार राज्यभरातून समोर आले आहेत. विशेषतः ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. याबाबत राज्यभरातून 1000 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी. केंद्र सरकार लवकरच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. वृत्तानुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 3 ते 4% महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. डीएमधील ही वाढ 1 जुलै 2024 पासून प्रभावी मानली जाईल. गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर मिळू शकते. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता जमा होणार. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. जून महिन्याच्या मध्यावधीमध्ये योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. तर आता ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्यांना 18वा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वीच जमा होण्याचा अंदाज आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार. महिलांना दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच 2 लाख युवकांना सरकारी नोकऱ्या आणि राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात दिली. हरियाणातील अग्निवीरांना सरकारी नोकरी देण्याची गॅरंटी दिली जात आहे असे नड्डा यांनी सांगितले. संकल्पपत्रातील 20 मुख्य मुद्द्यांमध्ये भाजपाने लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिले.
त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ. राज्यात 23 व 24 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर वीज ग्राहकांसाठी दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी. राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपावरील 1.5 ते 2 रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल. त्यामुळे राज्यातील व्यावसायिक औद्योगिक व जास्तीत जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज दर युनिट मागे सुमारे 1.5 ते 2 रुपयांनी कमी होतील अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. त्यानंतरची मोठी बातमी बघा. सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत, तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीयेत. नेमके दर का कमी होत नाहीयेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. परंतु आता मोठी खुशखबर मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याचा अंदाज आहे. पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आमच्या सोयाबीन कापसाची हमी भावामध्ये खरेदी व्हावी, त्यांना अधिक दर मिळावा, यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलांवरील ड्युटी वाढवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला, परिणामही दिसू लागला आहे. सोयाबीनचे दर वाढले. या हंगामात हमी भावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले. त्यानंतरची मोठी बातमी बघा. वीज कर्मचारी 25 सप्टेंबर पासून संपावर. वीज क्षेत्रातील खाजगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी महानिर्मिती महापारेषण महावितरण कंपन्यांमधील सर्वच कर्मचारी अभियंते अधिकारी आणि कंत्राटी वीज कामगार दिनांक 25 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी 48 तासाच्या संपावर जाणार आहेत. हा संप 100% यशस्वी करण्याचा तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून 3 LPG गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.